ईडीची चौकशी नाही, भाजपात मी प्रवेश केलाय, याचा उघड उघड अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर ही स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे। जो न्यायालय का निर्णय होता है हम सब उसका सम्मान करते हैं, अब वो सर्वोच्च न्यायालय जा रहे हैं तो इस समय इसके ऊपर बोलना उचित नहीं होगा। नारायण राणे साहब वो सुप्रीम कोर्ट में अपनी भूमिका रखेंगे। प्रताप सरनाईक ने एनएसएल एमएमआरडीए का घोटाला केला, आता जेल का दरवाजा दिसतोय म्हणून तपास यंत्रणेवर आरोप करायचा। A few moments later, 100 कोटीचा घोटाळा करणारा शिवसेना नेता भावना गवळी गेले अनेक महिने ईडीचा सामोरे जात नाही, आता परत समन निघाला आहे, यावेळी नाही गेले तर वॉरंट निघणार। A few moments later, यशवंत जाधवचे कोट्यावधी रुपये त्यांनी कशा पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग केले आणि त्यानंतर बाहेर कसे पाठवले याचे पुरावे इन्कम टॅक्सच्या हाती लागले आहेत, आम्ही पाठपुरावा करत आहोत। आता यशवंत जाधवची चौकशीला गती देण्यासाठी मी पूर्ण पाठपुरावा करणार आहे। A few moments later, आनंदराव अडसूळ यांनी अशा पद्धतीने सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचे छोटे डिपॉझिटर्सना पण थोपवलं आहे, आता रिझर्व्ह बँककडे त्याचा कंट्रोल आहे रेग्युलेटर म्हणून। मी हा विषय सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचा आनंदराव अडसूळचा तिथेही घेऊन जाणार आहे। A few moments later, राज्य सरकारची 100 एकर जमीन आहे, ती जमीन पण बळकवण्याचा प्रयत्न खोतकरांचा आता पण चालू आहे, त्या फक्त जमिनीची, जे शेतकऱ्यांनी जमीन दिलेली आहे त्या कारखान्यासाठी त्याची आज मार्केट व्हॅल्यू 1000 कोटीचा आसपास आहे। अर्जुन खोतकर यांचा 100 कोटीचा घोटाळा आणि 1000 कोटीच्या शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न, याचा तपास सुरू झाला आहे। A few moments later, आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं, ते बसल्या बसल्या मला म्हणजे का गेला, म्हणजे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेला, तेवढं सोडून बोला म्हणले, म्हणजे तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका, काय नाही मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही चौकशी नाही प्युकशी नाही काही नाही सांगते। ज्या ज्या माणसावरती किरीट भाऊंनी आरोप केले तो प्रत्येक माणूस नंतर मात्र मिंधे गटात गेला आणि मिंधे गटात गेल्यानंतर त्या प्रत्येकाची चौकशी थांबली। किरीट भाऊ ती चौकशी कशी काय थांबली एवढाच प्रश्न मी विचारते, राग यायचं काय कारण आहे? शेवटी हर्षवर्धन पाटील असं सांगतात की माझी चौकशी थांबली, आता शांत झोप लागते, इडी बिडी काही नाही, भाजपात गेल्यापासून शांत झोप लागते। हे फार मोठं द्योतक आहे, हे प्रमाण आहे की हर्षवर्धन पाटील जेव्हा सांगतात की आता मला शांत झोप लागते, आता ईडीची चौकशी नाही, भाजपात मी प्रवेश केलाय, याचा उघड उघड अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर ही स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे। मंडळी, मी हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने नोंदवले पाहिजे की ईडीकडे 5008 केसेस ज्या दाखल झाल्या त्यातल्या फक्त 8 केसेस कन्व्हेन्शनला गेल्या, 5000 केसेसचं पुढे काय झालं? जर ईडीचा रेट ऑफ कन्व्हेन्शन 0.5% सुद्धा कमी असेल तर मुळात ईडीच्या कार्यालयाची गरज तरी आहे का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की कशासाठी हे ईडी कार्यालय आहे। ज्या ईडीने सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नामध्ये मेहंदीवाल्याची चौकशी केली, गजरेवाल्याची चौकशी केली, अगदी कपडे शिवणाऱ्या टेलरची सुद्धा चौकशी केली, त्या ईडीने, मी सातत्याने प्रश्न विचारते की बीकेसीला जो मेळावा झाला ज्यात करोडो रुपयांचा चुराडा झाला, एक पक्ष जो रजिस्टर्डही झाला नव्हता त्या पक्षासाठी जर करोडो रुपयांचा चुराडा झाला असेल
तर ते कुणाच्या खात्यातून खर्च केले, काय म्हणून खर्च केले, त्या खर्चाचे डिटेल्स काय, यावर किरीट भाऊ का बोलत नाहीत?